कोणत्याही पिकाच्या काळात लागवड किंवा काढणी या दोन्ही वेळेला जास्त मजुरांची आवश्यकता असते. त्यातही काढणीसाठी आधुनिक यंत्र अवजारांची कमतरता ही फार जाणवते. काढणीनंतर मळणीचं कामही पूर्वी हातानं बैलानं केलं जायचं, मात्र अशा सर्व कामांसाठी आता आधुनिक अवजारं यंत्र विकसित होत आहेत. त्यात मनुष्यचलित, ट्रॅक्टरचलित आणि स्वयंचलित यंत्रांचा समावेश आहे. या व्हिडिओमधून आपण पीक काढणी आणि मळणीसाठी विद्यापीठामध्ये विकसित केल्या गेलेल्या तसंच खाजगी उत्पादकांनी तयार केलेल्या यंत्रांची माहिती पाहणार आहोत. मनुष्यचलित फुले शेवगा काढणी झेला. उंच झाडावरच्या शेंगा काढणीसाठी हा झेला उपयुक्त ठरतो. शेंगांना इजा होत नाही. एका तासामध्ये आपण जवळपास 250 ते 280 शेंगा काढू शकतो. पीक काढणीची अवजारं आणि यंत्र याविषयीची माहिती देताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड म्हणतायत. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज सकाळ अॅग्रोवनमध्ये जो लेख आलेला आहे, पीक काढणीसाठी आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे. आपल्याला माहीत आहे की आज शेतीची कामं करताना मजुरांची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे आणि शेतीतले कामे वेळेवर होताना आज मजूर उपलब्ध होत नाहीये. आज या बदलत्या हवामानाचा जर विचार केला तर आज पेरणीलाही पाऊस पडतो आणि कापणीलाही पाऊस पडतो. त्या अनुषंगाने आज या लेखामध्ये जे आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे दिली आहेत, जसे की आपण बघितलं की आज आपल्याकडे जे शेतकरी बांधव आहेत, जे छोटे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, मध्यम शेतकरी आहेत आणि काही मोठे शेतकरी आहेत. आम्ही जमीनधारणेचा जर विचार केला तर 1 हेक्टरपेक्षा कमी आणि 10 हेक्टरपेक्षा जास्त असे पण क्षेत्रवाले आपल्याकडे शेतकरी बांधव आहेत. त्या अनुषंगाने या लेखामध्ये मी अधिकतर माहिती दिलेली आहे की जो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना उपयोगी होईल, ज्यामध्ये काही मनुष्यचलित आहेत, काही ट्रॅक्टरचलित आहेत, काही स्वयंचलित अवजार आहेत ज्यामध्ये आपल्याला पीक काढणीसाठी उपयोगी होतात. जसे आपल्याला बघितले की राऊरी कृषी विद्यापीठाने विकसित काही अवजारांचा मी यामध्ये उल्लेख केलेला आहे, जसे की फुले शेवगा काढणी झेला. जे आज शेवग्याचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जात आहे, तर ते शेवगा जर काढणी झेल्याचा जर वापर केला तर त्याची जी आहे सेल्फ लाईफ ती जास्त वेळ राहते. म्हणजे आपण जास्त वेळ टिकून ते राहू शकते आणि आपल्याला पाहिजे त्या डेटापासून त्याला कट करता येते. त्यामुळे वेळेची, श्रमाची आणि पैशाची बचत आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की छोटे विळे आहेत, लक्ष्मी विळा असेल, वैभव विळा असेल, आंबा झेला असेल, चिकू झेला असेल, भेंडी कात्री आहे, जे राऊरी कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी आहे. शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात याची मागणी करत आहेत, तर हे आम्ही उपलब्ध करून देत आहे. तर जे आज जे आपले मजूर आहेत, शेतमजूर महिला असो किंवा पुरुष असो, त्यांच्या हाताला जी लव लागल्या जाते आणि त्याची जी जी ड्रजेरी आहे आणि व्यथा आहे ती कमी होते. त्याचबरोबर काही ट्रॅक्टरचलित अवजार आहेत ज्यामध्ये रिपर आहे, ज्यामध्ये पिकाची कापणी करून एका लाईनमध्ये टाकल्या जाते. त्याचबरोबर रिपर बाइंडर आहे ज्यामध्ये पीक कापणी करून बांधणी केल्या जाते. आणि काही असा भाग आहे जसं छोटे क्षेत्र आहे किंवा ज्या ठिकाणी मोठ्या मशिनरी जाऊ शकत नाही, असं कोकणातला भाग असेल किंवा जे छोटे शेतकरी आहेत त्यांना ते परवडणार असेल, तर मिनी हार्वेस्टर आहे जे आज आपण गहू असेल, भात असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल या पिकासाठी आपल्याला ते वापरता येते. असे अनेक प्रकारचे आधुनिक कृषी अवजारे यंत्र या लेखामध्ये आहेत. तर या ठिकाणी मी आपल्या शेतकरी बांधवांना आवर्जून सांगू इच्छितो की त्यांनी या आधुनिक कृषी अवजाराचा वापर करावा, जेणेकरून आपल्या लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत मनुष्यचलित आंबा झेला. या झेल्यामध्ये वरच्या बाजूला एक गोलाकार दातेरी रिंग असते, ज्याला घासल्यामुळं देठापासून आंबा अलगद तुटून त्याखाली नायलॉन दोरीच्या जाळीत पडतो. उंच झाडांवरचे आंबे काढण्यासाठी आपल्या आवश्यकतेप्रमाणे त्याला बांबू किंवा लोखंडी पाईप वापरता येतो. यानंतर आहे मनुष्यचलित चिकू झेला. झेल्यामध्ये वरच्या बाजूला इंग्रजी व्ही आकाराची धारदार पट्टी बसवलेली असते. त्यात चिकूचा देठ अडकून थोडासा हिसका दिल्यास तुटून खाली जोडलेल्या जाळीमध्ये जमा होतात. यानंतर आहे स्वयंचलित पीक कापणी आणि बांधणी यंत्र. 12 अश्वशक्ती क्षमतेच्या डिझेल इंजिनवरती हे यंत्र चालतं.
एका दिवसामध्ये जवळपास 1.5 ते 2 हेक्टर क्षेत्रावरचा गहू आणि भात पिकांची कापणी आणि निघालेल्या पेंढ्यांची बांधणी आपल्याला करता येते. पारंपरिक मजुरांच्या सहाय्यानं केलेल्या कामांच्या तुलनेत जवळपास खर्चामध्ये 80 ते 90% बचत होते. यानंतर आहे मिनी स्वयंचलित कंबाईन हार्वेस्टर. हे हार्वेस्टर 12 अश्वशक्ती क्षमतेच्या डिझेल इंजिनवरती चालतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 हेक्टर क्षेत्रावरचा गहू किंवा भात पिकांची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येते. पारंपरिक पद्धतीपेक्षा आपल्या खर्चात 80 ते 90% बचत होते. ट्रॅक्टरचलित पीक काढणी यंत्र, ज्याला आपण रिपर बाइंडर असं म्हणतो, 35 ते 40 हॉर्स पॉवर क्षमतेच्या ट्रॅक्टरनं हे चालवता येतं. ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टनं याची ऊर्जा ही पुरवली जाते. यंत्राची रुंदी ही 1.4 मीटर, उंची गरजेनुसार कमी जास्त करता येते, किंवा जास्तीत जास्त उंची हे आपण 1.5 म्हणजेच 1.5 मीटर पर्यंत ठेवू शकतो. पीक काढणी करून गठ्ठे बांधता येतात. गहू काढणीसाठी हे उपयुक्त ठरणारं यंत्र आहे. गहू पीक काढणीच्या हंगामामध्ये मजुरांची टंचाई भासते, वाढती मजुरी आणि या सगळ्या गंभीर समस्या, त्यामुळे या अशा काळात हे यंत्र आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. आपण आपल्या शेतात पीक काढणीसाठीचे अवजारं आणि यंत्र कोणती वापरताय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि या अवजारांचा आणि यंत्रांचा वापर तुम्हाला फायदेशीर ठरतोय का हे देखील कळवायला विसरू नका. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.